ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। राष्ट्रीय महामार्गाकडून मिरजेचे अस्तित्व संपवण्याचा घाट, दिशादर्शकातून मिरजेचे नाव वगळले। नागपूर रत्नागिरी महामार्गावरील मिरज शहराचे अस्तित्व संपवण्याचा घाट राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घातल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय। राष्ट्रीय महामार्गावरील दिशादर्शक फलकावरून मिरज शहराचे नावच गायब आहे। याबाबत मिरज सुधार समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे। प्राधिकरणाने दिशादर्शक फलकात दुरुस्ती न केल्यास महामार्गावर रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिलाय। नागपूर रत्नागिरी महामार्गाचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे। अनेक ठिकाणी महामार्गावरील प्रमुख शहर आणि गावांचे दिशा दर्शवणारे दिशादर्शक फलक लावण्याचं काम सुरू आहे, मात्र या फलकावरून मिरज शहराचं नाव गायब झाल्याने मिरज सुधार समितीने आक्रमक पवित्रा घेतला। जाणीवपूर्वक ऐतिहासिक मिरज शहराच्या अस्तित्वावर उठलेल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण 15 दिवसात दिशादर्शक फलकावर मिरज शहराच्या नावाचा उल्लेख न केल्यास समितीचे कार्यकर्ते नागपूर रत्नागिरी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा समितीचे संस्थापक ॲडव्होकेट ए काझी आणि अध्यक्ष शंकर परदेसी यांनी दिला आहे। मिरज शहरातील मिरज शहर हे ऐतिहासिक शहर आहे आणि आता नुकताच रत्नागिरी नागपूर हायवेचं काम सुरू आहे। अनेक ठिकाणी बोर्ड बसवण्याचे काम सुरू आहेत, म्हणजे ज्या गावाला ज्या दिशादर्शक बोर्ड बसवण्याचे किंवा गावदर्शक बोर्ड बसवण्याचे काम सुरू आहे। आज आता आम्ही अंगली फाट्याजवळ आज येऊन इथे बघितलो, तर अंगली फाट्याजवळ सांगली म्हणजे सांगलीकडे जाण्यासाठी रस्त्याचा मार्ग दाखवण्यात आलेला आहे। खरं जे ऐतिहासिक शहर आहे मिरज शहर, जे महाराष्ट्र आणि कर्नाटक बाउंड्रीवर लागून राहिलेला शहर आहे, त्या शहराचं नावाचा उल्लेख कुठेही नावाचा उल्लेख केलेला नाही आहे। ज्या पद्धतीनं हवी अथॉरिटी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ज्या पद्धतीनं ते मिरजच्या बाबतीत ते सापत्नकाची भावना वागणूक देत आहे, ते अतिशय चुकीच्या पद्धतीने वागणूक देत आहेत। या संदर्भात आज आम्ही मिरज शहर जा समितीच्या वतीने पाठपुरावा करणार आहे की मिरज शहराला जो जाणारा मार्ग आहे त्या मार्गावर दिशादर्शक फोटो नाव ते मिरज शहरात असणं गरजेचं आहे। महानकरे न्यूजसाठी मिरजहून आदि माने।